सातबाऱ्यावर फेरफारची नोंद करून त्याची मूळ प्रत आणि प्लॉटचा नियोजित टॅक्सची रक्कम कमी करून सुधारित टॅक्स पावतीची प्रत देण्याकरिता 5,000 रुपयाची मागणी करणाऱ्या तलाठ्यासह 2 आरोपींना नागपूर लाचलुचपत विभागानं अमरावतीमध्ये कारवाई करून अटक केली आहे. नागपूर येथील तक्रारदार यांची शहरातील अकोली परिसरात असलेल्या प्लॉटच्या सातबाऱ्यावर फेरफार नोंद करून त्याची मूळ प्रत आणि प्लॉटच्या नियोजित टॅक्सची रक्कम कमी करून सुधारित टॅक्स पावतीची प्रत देण्याची मागणी या तलाठ्याकडे केली. तलाठ्यानं या कामाकरिता तक्रारदार यांच्याकडे 5,000 रुपयांची मागणी केली. तक्रारदार हे सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक असल्यानं त्यांनी सदर तलाठ्याची नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयामध्ये तक्रार दाखल केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चहा कॅन्टीनवर आरोपी तलाठी संतोष गणेशराव चपटे आणि दिलीप विठ्ठलराव बोरेकर वय 54 वर्ष, गजानन रमेशराव सावंत वय 42 या दोन्ही खासगी इसम यांना 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक अनामिका मिर्झापुरे, पोलीस निरीक्षक सारंग मिराशी, पोलीस हवलदार दिनेश शिवले, सुनील कळंबे, पोलीस नाईक सारंग बालपांडे, आशू श्रीरामे, पोलीस शिपाई मंगेश कळंबे, मनीष नेवारे, चालक पोलीस नाईक शारिक अहमद, अमोल भक्ते यांच्या पथकानं केली आहे.